नमस्कार सर्वांना, मी साधना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी करणार आहोत ज्वारीचा पिठाचा जाळीदार कुरकुरीत पेपर डोसा। पाहू शकता किती छान प्रकारे जाळी सुटलेली आहे। झटपट होणारी रेसिपी आहे आणि सकाळी घाईच्या वेळीही तुम्ही अगदी आरामात आणि सहज बनवू शकता। इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डोसा करायला शिकवणार आहे। त्याचबरोबर खाण्यासाठी झटपट साऊथ इंडिया स्पेशल एक खमंग चटणीही बनवणार आहोत। डोसा बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे। एका भांड्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि डोशाला आणखीन चांगल्या प्रकारे खमंगपणा येण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे, जराशी कोथिंबीर घालायची आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 वाटी मी इथे ताक घेतलेलं आहे। ज्या वाटीच्या मापाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने ताकही घ्यायचं आहे। आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घालूनही आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणाच्या आपल्याला पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहेत। पाहू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी या प्रकारे हवी, अगदी पातळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला कमीत कमी 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्यामुळे आपलं पीठ चांगलं फुलतं आणि डोसा चांगल्या प्रकारे सेट होण्यास मदत होते। 10 मिनिटांनी आपण पाहूया। पाहू शकता चांगल्या प्रकारे पीठ फुललेलं आहे आणि एकीकडे मी गॅसवर तवाही ठेवलेला आहे, म्हणजे पॅन ठेवलेला आहे। पॅनवर आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घालून सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे। असं करणं गरजेचं आहे। चांगल्या प्रकारे तवा गरम झाला यावर पाण्याचा हबका मारायचा आहे। त्यानंतर वाटीमध्ये आपल्याला केलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पॅनच्या कडेकडेने आपल्याला हे मिश्रण थोडं सोडत राहायचं आहे। कडेकडेने मिश्रण सोडल्यामुळे आपला डोसा चांगल्या प्रकारे गोल होण्यास मदत होते आणि चांगल्या प्रकारे सेटही होतो। तर अशाच प्रकारे आपण थोडं मिश्रण घालून डोसा करून घ्यायचा आहे। आता सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला डोसा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत तो स्वतःहून सेपरेट होत नाही तोपर्यंत त्याला काढायचा प्रयत्न करायचा नाहीतर तो तुटू शकतो। जरा वेळ असंच ठेवल्यानंतर तो आपोआप सेपरेट व्हायला लाग। पाहू शकता डोसा आपला सेपरेट झालेला आहे आणि किती सहज आणि अलगदपणे तो वेगळा होत आहे। यानंतर आपल्याला डोसा पलटून घ्यायचा आहे। अगदी नाजूकपणे पलटायचा आहे, नाहीतर तुटू शकतो। फार नाजूक असतो हा ज्वारीचा डोसा। पलटून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा मिनिटभर आपला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। जरा वेळाने आपण काढून घेऊया। पाहू शकता छान सोनेरी भाजलेला आहे आपला डोसा आणि अगदी पेपरसारखा पातळ झालेला आहे आणि तितकाच कुरकुरीतही झालेला आहे। याच प्रकारे आपल्याला सर्व डोसे करून घ्यायचे आहे। एक डोसा मी तुम्हाला आणखीन करून दाखवते। असंच कडेकडेने हे मिश्रण सोडत राहायचं आहे। होऊ शकतं की पहिला तुमचा डोसा बिघडू शकतो, त्यासाठी तुम्ही तवा चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे तेल लावायचं आहे। तेल लावल्यानंतर पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे। असं केल्याने तव्याचं टेम्परेचर बॅलन्स राहतं आणि आपला चांगला डोसा कुरकुरीत होण्यास मदत होते। आता हे दुसराही डोसा आपल्यात करून झालेला आहे। पुन्हा पलटून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता दोन्ही डोसे अगदी चांगल्या प्रकारे आपले झालेले आहेत आणि फार कमी वेळात झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे झालेले आहेत। त्यानंतर आपण डोशासोबत खाण्यासाठी एक झटपट साऊथ इंडिया स्टाईल चटणी बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी पळीभर तेल घातलेलं आहे। तेलावर आपल्याला 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे। या दोन्ही डाळी आपल्याला चांगल्या प्रकारे सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। मग यामध्ये एक उभा चिरलेला कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4 सुक्या लाल मिरच्या, 1 कट केलेला टोमॅटो, छोटासा चिंचेचा तुकडा, जराशी कोथिंबीर घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण मऊ झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा जरा वेळासाठी परतून घ्यायचं आहे।
सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। इथे मी अर्धी वाटी पाणी घालत आहे। तर तुम्हाला आणखीन पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी आणखीन घालू शकता। पाणी घातल्यानंतर पाहू शकता या प्रकारे मी बारीक वाटून घेतलेली आहे। आता यासाठी आपल्याला एक छोटासा तडका करायचा आहे। चटणी वाटीमध्ये काढून घेऊया आणि तडका करून घेऊया। तडका पॅनमध्ये मी पळीभर तेल घालून गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये चमचाभर मोहरी घालायची आहे, एक चमचा जिरं घालायचं आहे, एक लाल मिरची घालायची आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि जरासा हिंग घालायचा आहे। सगळं घालून थोड्या वेळ मिक्स करून घेऊया आणि हा गरम गरम तडका चट्टीवर ओतायचा आहे। तडका ओतल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं। अतिशय खमंग लागते ही साऊथ इंडिया स्टाईल चटणी, एकदा नक्की ट्राय करून बघा। तयार झालेली आहे आपली चटणी ही करून। आता ही चटणी आणि डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी मस्तपैकी एन्जॉय करा। ज्वारीच्या पिठाचा पेपर डोसा आणि साऊथ इंडिया स्टाईल टोमॅटोची चटणी, तर एन्जॉय करा आजची आपली नाश्ता डेट। आजचा आपला ज्वारीच्या पिठापासून बनवलेला जाळीदार कुरकुरीत पेपर डोसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या आणि स्वस्त मस्त स्वादिष्ट पाहत रहा।